जाऊयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. ओबीसी महासंघाची 7वी राष्ट्रीय परिषद दिल्लीतल्या तालकटोरा इथं पार पडणार आहे. जातीनिहाय जनगणनेसाठी इतर मागण्या या परिषदेमध्ये केल्या जाणार आहेत. या परिषदेमध्ये सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांची उपस्थिती असेल, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत. देशभरातील ओबीसी खासदार यासाठी उपस्थित असतील. ओबीसी समाज आपल्या प्रश्नावर आग्रही भूमिका घेणार असल्याची माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, वडेट्टीवार हे सगळेजण उपस्थित असतील. दिल्लीमध्ये राष्ट्रीय ओबीसी संघाची ही बैठक होणार आहे, त्यामध्ये जातीनिहाय जनगणनेसह इतरही काही मागण्या केल्या जातील. दिल्लीत ओबीसी महासंघाची ही परिषद होईल. तर या ओबीसी परिषदेमध्ये नेमक्या काय मागण्या केल्या जाऊ शकतात बघूयात. जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय असावं, 27% आरक्षण ओबीसींना मिळावं, क्रिमिलियरची मर्यादा वाढवली जावी, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप दिली जावी, शेतकऱ्यांना 100% सबसिडी लागू करावी. छत्रपतींचा विचार म्हणजे